नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्र हो, आज आपण या व्हिडिओ मध्ये शाकाहार आणि मांसाहार याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत। हल्ली बरेच जण प्रश्न विचारतात, डॉक्टर मी नियमितपणे मांसाहार करतो तर त्यामुळे माझ्या शरीरावर काही विपरीत परिणाम होऊ शकतो का? काही जण विचारतात, डॉक्टर मी शुद्ध शाकाहारी आहे, अशा वेळेला माझ्या शरीरामध्ये प्रोटीन किंवा जीवनसत्वाची कमतरता निर्माण होऊ शकते का? या दोन्हीही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये मी पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये देणार आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण शाकाहार म्हणजे नेमकं काय असतो, शाकाहाराचे कुठले कुठले प्रकार असतात, शाकाहार आपल्या शरीरासाठी कसा फायद्याचा आहे आणि मांसाहाराचे आपल्या शरीरावर काय काय परिणाम होऊ शकतात, हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला नक्कीच मदत होईल आपला आहार कुठला असावा हे ठरवण्याच्यासाठी। मित्र हो, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आहाराला अनन्यसाधारण महत्व आहे। आपल्याला कुठला आजार व्हावा, कुठला आजार किती लवकर बरा व्हावा हे सुद्धा आपल्या आहारावरच अवलंबून असतं। यासोबतच आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं राहावं यासाठी सुद्धा आपला आहार अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असतो, त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायद्याचा ठरेल। चला तर मग पाहूया। त्याआधी एक छोटीशी विनंती करतो, जर हेल्थ मराठी हे चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील आणि तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे या फेसबुक पेजला सुद्धा आवर्जून लाईक करा आणि फॉलो देखील करा। चला तर मग पाहूया, सुरुवातीला पाहूया शाकाहार म्हणजे काय, त्याचे प्रकार कुठले पडतात। नंबर एक, शुद्ध शाकाहारी ज्याला आपण स्ट्रिक्ट व्हेजिटेरियन असं देखील म्हणतो, हे लोक पूर्णपणे वनस्पतीजन्य पदार्थच खातात। त्यांच्या आहारामध्ये दूध, दुधाचे पदार्थ, अंडी एवढंच काय तर मधमाशांचा मध सुद्धा ते त्यांच्या आहारामध्ये घेत नाहीत, अशा लोकांना आपण स्ट्रिक्ट व्हेजिटेरियन असं म्हणतो। नंबर दोन, लॅक्टो व्हेजिटेरियन, हे लोक वनस्पतीजन्य पदार्थांच्या सोबत दूध आणि दुधाच्या पदार्थांचा त्यांच्या आहारामध्ये समावेश करतात। आणि नंबर तीन, लॅक्टो ॲवो व्हेजिटेरियन, या प्रकारामध्ये असणारे जे लोक आहेत ते लोक त्यांच्या आहारामध्ये वनस्पतीजन्य पदार्थ, अंडी आणि दूध दुधाचे पदार्थ या सगळ्यांचा समावेश करतात। मित्र हो, मांसाहार खूप पोषक असतो। मांसाहार घेतला नाही तर आपल्या शरीराला प्रथिन अर्थात प्रोटीनची कमतरता भासू शकते, व्हिटॅमिन B12 किंवा इतर जीवनसत्वांची किंवा खनिजांची कमतरता भासू शकते असा खूप मोठा गैरसमज समाज मनाच्या मध्ये आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे। मित्र हो, आपल्या शरीराला 22 अमायनो ऍसिडची आवश्यकता असते, त्यापैकी 9 अमायनो ऍसिड हे आपल्या शरीराला आपल्या आहारातून मिळत असतात, बाकीचे सगळे अमायनो ऍसिड शरीर स्वतः तयार करत असतं। आणि हे अमायनो ऍसिड मिळवण्यासाठी आपल्याला मांसाहारच करावा लागतो असं नाही, तर शाकाहारामधून सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला पोषक तत्वे मिळू शकतात। त्याचं कारण असं की मांसाहाराप्रमाणेच शाकाहारामधून सुद्धा आपल्या शरीराला पुरेल एवढं प्रोटीन शेंगावर्गीय वनस्पतीच्या माध्यमातून, डाळींच्या माध्यमातून, कठीण कवचाची फळं आणि बिया यांच्यामधून मुबलक प्रमाणामध्ये हे प्रोटीन मिळू शकतं। यावरून लक्षात येईल की शाकाहारी लोकांच्या मध्ये प्रोटीनची कमतरता होणं शक्य नाही। हिरव्या पालेभाज्यांच्या मधून सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला प्रोटीन मिळत असतं आणि म्हणून शाकाहारामधून दिवसभराकाठी आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं प्रोटीन सहज मिळू शकतं। यासोबतच व्हिटॅमिन B12 सुद्धा आपल्याला दूध आणि दुधाच्या पदार्थांच्या मधून किंवा अंड्यांच्या मधून सहज मिळू शकतं। जर तुम्ही कधीच मांसाहार करत नसाल तर अजिबात चिंता करायची गरज नाही। आता पाहूयात मांसाहारामुळे आपल्या शरीरामध्ये नेमकं काय घडू शकतं। मित्र हो, जास्तीच्या मांसाहाराच्या सेवनामुळे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या उत्सर्जन संस्थेवर जास्तीचा ताण येतो,
प्राण्यांच्या शरीरामध्ये असणारे युरिक ऍसिड आणि तत्सम विषारी पदार्थ आपल्या शरीरामध्ये विषारी परिणाम घडवून आणू शकतात. जास्तीचा मांसाहार केल्यामुळे शरीरामध्ये जास्तीचं युरिक ऍसिड जमा होऊ शकतं, ज्यामुळं आपल्याला आमवात, संधिवात, पित्ताशयातील खडे, मूतखडे किंवा ब्राईट डिसीज नावाचा किडनीचा गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त बळावते. याशिवाय मांसाहार खाल्ल्यानंतर शरीरामध्ये तयार झालेले टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर काढण्यासाठी शरीराला जास्तीचा त्रास होतो. जे नियमितपणे मांसाहार घेतात त्यांना फ्रीजमध्ये हे मांस साठवून ठेवावं लागतं. फ्रीजमध्ये जास्त दिवस साठवून ठेवलेलं जे मांस आहे ते खाल्ल्यामुळं आपल्या शरीराला त्या मांसाहारातून विषबाधा होण्याची शक्यता असते. तर काही वेळेला आजारी प्राण्यांचं मांस खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर विषारी परिणाम होऊ शकतात. किंवा हल्ली बाजारामध्ये असे प्राणी येतात ज्या प्राण्यांना काही विशिष्ट उपचार देऊन, ट्रीटमेंट देऊन ते जास्त वजनदार आणि जास्त मांसाळ बनवले जातात. अशा प्रकारचे प्रक्रिया केलेले प्राणी जर आपल्या आहारामध्ये आले तर त्याचा सुद्धा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो आणि त्या परिणाम होऊन आपल्याला वेगवेगळे आजार होण्याची शक्यता जास्त वाढते. यावरून आपल्या लक्षात येईल की मांसाहार आपल्या शरीरावर कशा प्रकारे परिणाम घडून आणू शकतो. आता पाहूयात शाकाहाराबद्दल. शाकाहार नक्कीच मांसाहाराच्या तुलनेनं जास्त चांगला आहे. त्याची कारणं काय आहेत ते पाहूया. मित्र हो, जर आपल्या आहारामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, सर्व प्रकारची फळं, कठीण कवचाची फळं, बिया, शेंगावर्गीय वनस्पती आणि संपूर्ण धान्य जर असेल तर शाकाहार हा उत्तम आहार आहे. जर एखादा व्यक्ती नियमितपणे शाकाहार घेत असेल तर मांसाहाराच्या तुलनेनं शाकाहारामधून आपल्याला कमी कॅलरीज मिळतात, त्यामुळं आपलं वजन नियंत्रित राहण्यास फायदा होतो. शाकाहारामधून आपल्या शरीरामध्ये चरबी खूप कमी जाते, त्यामुळं आपल्या रक्तातील अतिरिक्त चरबी वाढत नाही आणि अतिरिक्त चरबी नाही वाढल्यामुळं, चरबी नियंत्रित राहिल्यामुळं आपल्याला हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, उच्च रक्तदाब, पॅरालिसिस, स्तनाचा आणि मोठ्या आथड्याचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. शाकाहारामधून आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये फायबर अर्थात तंतुमय पदार्थ मिळतात, ज्यामुळं आपल्या पचन संस्थेचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. आपल्याला मूळव्याध, बद्धकोष्ठता अर्थात कॉन्स्टिपेशन, पाइल्स, भगंदर, हर्निया, व्हेरिकोज वेन यासारख्या आजारापासून लांब राहण्यास नक्कीच मदत होते. तर मित्र हो, ज्या आहारामध्ये दूध, दुधाचे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, सर्व प्रकारची फळं, डाळी, शेंगावर्गीय वनस्पती आणि अन्नधान्य भरपूर प्रमाणामध्ये असतात तो आहार सर्वोत्तम आहार आहे. हाच आहार आपल्या शरीराला वेगवेगळे आजार होण्यापासून, वेगवेगळे संसर्ग होण्यापासून वाचवू शकतो, आपली प्रतिकार शक्ती चांगली होण्यासाठी मदत करू शकतो. यासोबतच आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवून दिवसभराचं काम करण्यासाठी मुबलक प्रमाणामध्ये ऊर्जा देखील देऊ शकतो. त्यामुळं शाकाहारी लोकांनी मला प्रोटीन मिळत नाही, मला जीवनसत्व मिळणार नाहीत म्हणून अजिबात चिंता करायची गरज नाही, कारण माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी फक्त आणि फक्त शाकाहारच मदत करू शकतो. मित्र हो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.